जयराम चांद रे तू चा घेतलास चा घेतलास हो सारखा फोन कट कशाला करतोय कोण ग कौशल आणि दुसरा कोण वी मस्ट कॉंग्रॅच्युलेट हिम व्हॉट अरे म्हणजे तुला माहितच नाही काय नाही काय झालं अगं मृण्मयीनं डिवोर्स पेपरवर सही केली आहे काय सांगतेस काय इट्स अ ग्रेट न्यूज दे मला दे फोन मी करते सो वी हॅव अ रिझन टू सेलिब्रेट ऑफकोर्स येस वी हॅव मेनी रिझन्स टू सेलिब्रेट टुडे आणखी काय झालंय अगं ऑफकोर्स श्रावणी जिंकून नाही आली आहे तिचीही पार्टी पेंडिंग आहे आणि तिसरी पार्टी माझ्या एंगेजमेंटची काय मस्ट बी जोकिंग मम्मा नॉट रिअली तुला माहित नाही का आपले डॉक्टर कामत आहेत ना त्यांच्या मुलीशी म्हणजे कुसुमशी माझी एंगेजमेंट झाली आहे काहीतरीच काय बडबडतोयस काहीतरीच काय मिठू खरं तर मलाही माहीत नव्हतं पण मगाशी डॉक्टर कामत स्वतः आपल्या घरी आले होते आणि त्यांनीच ही गोड बातमी मला सांगितली अरे हे सगळं काही खोटं आहे खोटं नाही आहे मिठू त्यांच्या मुलीशी म्हणजे कुसुमशी बैदवी जिला मंगळ आहे तिच्याशी ममानं माझं लग्न ठरवून टाकलंय अरे हे सगळं खोटं आहे मलाही माहिती आहे हे सगळं ममाने केलेलं फक्त नाटक आहे का कशासाठी सांग ना ममा कशासाठी प्रॉपर्टीसाठी ममा डॉक्टर कामतांनी आपली साक्ष बदलावी विल चेंज व्हावं त्यासाठी ममा तू त्यांच्या मुलीच्या भावनांशी खेळलीस अरे पण डॉक्टर कामती सामील होते ह्याच्यात अगं ममा तो एक असहाय्य अगतिक बाप होता मंगळ असलेल्या मुलीचा ममा विचार कर आणि म्हणून ममा तू या प्रकारे त्यांना फसवलंस त्यांच्या अगतिकतेचा फायदा घेऊन आणि तेही सोड ग ममा त्या मंगळ वगैरे असल्या फालतू गोष्टींवर अजिबात विश्वास नाही माझा पण ममा ममा मला एक सांगशील त्या प्रॉपर्टी पुढे त्या तुझ्या मुलाच्या जीवाचाही विचार नाही का आलं तुझ्या मनात अरे नाही हे सगळं खोटं आहे नाटक आहे शेवटी सगळे निर्णय मी तुझ्यावरच सोपवले होते होय ना मही गाता माझा डिसिजन झालाय मी आता लग्न करीन ना तर त्या कुसुमशीच अजय वेडेपणा करू नकोस वेडेपणा नाही हा शहाणपणा आहे हे बघ अजय उगाच भावनेच्या भरत काहीतरी रॉंग डिसिजन घेऊ नकोस भावना नाही मिठू आता भावना वगैरे असं काही राहिलंच नाहीये सगळ्या भावना मेल्यात माझ्या सगळ्यांना आता व्यवस्थित ओळखलंय मी ममा आणि म्हणून मिठू तुलाही सांगतो मी ही जी बाई आहे ना अजय हो बाईच ममा बाईच तू ही बाईच ही बाईच आपल्या घरावरच्या सगळ्या संकटांना कारणीभूत आहे जबाबदार आहे अगं ममा आई या नात्याला काळीमा फासलायस तू आणि या सगळ्या कर्मांची या सगळ्या कर्मांची फळं तू भोगणारस मामा तुला भोगावीच लागतील भोगणारस तू मामा ही बापासोबतच्या डीलची फाईल आहे आणि या फाईलनुसार आपण त्यांचे 60 लाख रुपये देणं लागतो आपण नाही मृण्मयी मी कारण हे डील मी केलंय ह्याची पूर्ण जबाबदारी माझी आहे नाही शिशिर भाऊजी बाबांच्या सांगण्यावरनच तुम्ही ते केलं ना बाबांची सही सुद्धा आहे त्याच्यावर ती खोटी आहे मृण्मयी ती सही मी केली आहे खोटी शिशिर भाऊजी आय एम सॉरी मृण्मयी मी खूप चुका केल्यात मृण्मयी खूप चुका केल्यात मी
मला मला काय वाटतील ती शिक्षा कर. ऑडिट मधल्या 40 लाख रुपयांचा हिशोब लागत नाहीये. त्या 40 लाखांचं मला माहित नाही, पण फूड पॉइझनिंगच्या वेळी क्लायंट्सना एंटरटेन करून त्यांना धरून ठेवण्यासाठी मी काही पैसे खर्च केले, आणि ऑफकोर्स ते मी आपल्या हॉटेलच्या हितासाठीच केलं. पण त्यांचा हिशोब देणं आवश्यक होतं ना. राहून गेलं, पण माझ्यावर विश्वास ठेव मृण्मयी, मी हॉटेलचं नुकसान व्हावं असं असं काही केलं नाही. मला तसं कधी वाटलंही नाही. किंबहुना कौशल हॉटेल सोडून गेल्यानंतर मी रात्रीचा दिवस करून ह्या हॉटेलसाठी राब राब राबलो. काकांनी मला पार्टनर करून घेण्याचा निर्णय फिरवला आणि माझं डोकं फिरलं. बाबांनी तो निर्णय का फिरवला हे तुम्हाला चांगलं माहितीये भाऊजी. फूड पॉइझनिंगची बातमी तुम्ही पेपरात देऊन हॉटेलचं नुकसानच केलं ना. फूड पॉइझनिंग मध्ये तर तुमचा हात नाही. म्हणून नाही, नाही, माझ्यावर विश्वास ठेव. इट वॉज अन ऍक्सिडेंट. ती बातमी मी दिली हे खरंय, पण का दिलीत ती बातमी? सूड कौशलला संपवायचं आणि सगळ्या हॉटेल्सची मालकी स्वतःकडे घ्यायची. हो, त्यावेळी तरी माझ्या मनात तेच होत. माझ्या वडिलांवर माझ्यावर अन्याय झाला हे माझ्या मनात चांगलं ठसलं होत. पण आता सगळे गैरसमज दूर झाले. ह्या सगळ्यावर माझा काही हक्क नाही हे कळलंय मला, पटलंय. काका तर मला कधीच माफ करणार नाही, कुणी करूही नाही मला माफ. पण मी प्लीज पनिश मी, मला शिक्षा कर प्लीज. नाही, तुम्हाला शिक्षा तर व्हायलाच हवी, पण ती शिक्षा कुठलंही न्यायालय देणार नाही, मी देणार आहे. संप मिटवून हॉटेल्स पूर्ववत सुरू करण्याची जबाबदारी आता तुमची. ही शिक्षा नाही आहे मृण्मयी, हा सन्मान आहे. मी आतापासूनच कामाला लागतो, येतो. थँक्यू. ऍडव्होकेट साहेब, ही मुक्ताबाई महा बनेल बाई निघाली हो. अजयकडे तिने कुसुम बद्दल विषय सुद्धा काढला नव्हता. म्हणजे तुमचा त्या बाईच्या शब्दांवरती विश्वास बसला होता की काय? हो, आणि मी कुसुमला सगळं सांगूनही टाकलं होतं. काय स्वप्न पाहिली असतील पोरीने. आता हे काळं तोंड त्या पोरीला कसं दाखवू? ह्या खेळात डॉक्टर तुम्ही स्वतःच फसलात. खरंच फसलो कुसुमच्या बाबतीत तरी नक्कीच फसलो. आणि मृत्यूपत्राची साक्ष बदलण्याच्या बाबतीत? ऍडव्होकेट साहेब बोला बोला, काय करायचं? अडकवायचं की वाचवायचं? सगळं आता तुमच्याच हातात आहे. पण ती वेळ आली आहे, ते त्यांना विचारा. अहो, पण त्यांना जर त्यांची दया आली तर? मी नाही सोडणार आता. आणि समजा तुम्ही स्वतःच अडकला त्याच्यात तर? काही हरकत नाही, पण ती आता काळ्या पाण्यावर गेलीच पाहिजे. काळं पाणी? अहो, काळं पाणी होतं ब्रिटिशांच्या काळात. आता हे आपलं राज्य आहे, आपले कायदे आहेत, आपलेच लोक आहेत. वाटेल तसे कायदे मोडायचे, वाटेल तसे कायदे वळवायचे. या प्रकरणामध्ये ही जर बाई निर्दोष सुटली तर काय करायचं? आत्मदहन करेन मी कोर्टासमोर. हे काळं तोंड घेऊन पोलीस समोर जाण्यापेक्षा कायद्याच्या नावानं होळी करीन मी स्वतःची. रिलॅक्स रिलॅक्स डॉक्टर साहेब, रिलॅक्स.
शिशिर तू म्हणे त्या मृण्मयीला शरण गेलास. मी असं ऐकलंय की तू मृण्मयीला शरण गेलास. तुला काय वाटत? मला खरं नाही वाटत म्हणून तर तुला विचारती. रितू तूच मला खरं ओळखलंयस. आयुष्यात झालेल्या सगळ्या अपमानांचा सूड घेतल्याशिवाय मी स्वस्थ नाही बसणार. आता कोणाचा सूड घेणार आहेस? कौशल तर निर्दोष आहे. ज्या गोष्टीसाठी तुझा त्याच्यावर राग होता ती त्याने केलेलीच नाही आहे. यावर मी कसा विश्वास ठेवायचा? तुझी आईच असं म्हणते. तिच्यावर माझा विश्वास नाहीये रितू. स्वतःला आणि त्या कौशलला वाचवण्यासाठी तिने रचलेली ही काल्पनिक गोष्टही असू शकते. म्हणजे तुझ्याही खोटं बोलेल? नाही, तिला पोलाला भाग पाडलं जाऊ शकत. तिच्या जरा भावनेला हात घातला ना रितू की तिचं हृदय लगेच पाझर. आणि का कोण जाणे पहिल्यापासून तिचा माझ्यापेक्षा त्या कौशलवरच जास्त जीव आणि म्हणून मृण्मयीवर. पण आता कौशल आणि मृण्मयीतले संबंध संपल्यातच जमायत. बरीच माहिती आहे तुला. असायलाच हवं. कोण पुरवत कोण तुला ही माहिती? आहेत तुमच्याच घरातली काही माणसं. शिशिर एक गोष्ट विचारू. त्या दिवशी डॅडींशी असं का वागलास तू? कधी? जेव्हा झिपऱ्याने तुला पकडलं तेव्हा. हो मुद्दाम. माझ्या पाळतीवर कोणी ना कोणी असणार याची मला खात्री होती. तुम्हाला ट्रॅप करणार. संघवींचं आणि माझं भांडण झालंय ही खोटी इन्फॉर्मेशन मृण्मयीपर्यंत पोहोचावी जेणेकरून नंतर ती माझ्यावर विश्वास ठेवेल म्हणून. डॅडीना सॉरी सांग. व्हेरी स्मार्ट. रितू सध्या मी भावनेपेक्षा डोक्याने वागतो. मधल्या काळात त्या गुंडा पुंडांच्या नादाला लागून मी स्वतःच अडकलो होतो. आता नाही, आता शांतपणे सगळं करायचं. काय काय प्लॅन्स केले होते ना कौशलला मारण्यासाठी. गाडीच्या मागे काय लपलास? मंदिरात काय? इट वॉज जस्ट फिल्म. अरे हो, ती त्या दिवशी आपण रात्री मिलवर भेटलो ना तेव्हा तो माणूस कोण होता ग? तो ज्याच्या मागे कौशल पळाला तो? तो आमचाच माणूस होता. तो तिथे काय करत होता? कौशलच्या मिलला आग लावायला आला होता. माय गॉड. कुणाच्या कुणाच्या सांगण्यावरून? ऑफकोर्स डॅडींच्या सांगण्यावरून. हे संघवी अंकल म्हणजे डेंजरस आहेत. या ही इज डेंजरस. अजून तो ओळखला नाही आहेस कांतीभाई संघवींना. एकदा जर का एखाद्याला संपवायचं ठरवलं ना तर ते कोणताही थराला जात त्यासाठी. खरंच? नाही म्हणजे त्यांच्याकडे बघून तसं वाटत नाही म्हणून म्हटलं. कधी रंगात आले ना की सांगतात ना भुसावळला असताना. ऍक्च्युली त्यांचा जन्म भुसावळचा आहे. एक काळ गाजवलाय त्यांनी तिकडे. वॉन्टेड होते तिकडे. वॉन्टेड तिकडनं पळून मुंबईला आले. त्यांच्याच तोंडून ऐक कधीतरी मज्जा येते. आता घरी असतील? हो जाऊया. मला त्यांची माफी पण मागायची आहे. गुड आयडिया. चल नंतर ऐक, आधी मायाशी बोल. किती आर असे काय सर? असू दे, बोल काय ठरवलंस? ठरवलंय. काय? मी चहा करते. नको. मी बोलले काही लोकांशी. काही लोकांशी म्हणजे कोणाशी? मृण्मयीशी? नाही आबांशी. त्यांचा काय संबंध? हा तुझा वैयक्तिक प्रश्न आहे. नाही कौशल, तुझं माझ्याशी लग्न आबांनी लावून दिलं त्यामुळे या बाबतीत जो काही निर्णय मी घेणार आहे
त्यासाठी आबांशी बोलणं क्रमप्राप्तच होतं मला. मान्य, काय म्हणणं त्यांचं? त्यांचं म्हणणं हे हेच आहे की आपल्या दोघांचं एकत्र न येणं सगळ्यांच्या हिताचं. त्यांचं ही म्हणजे काय? माझंही. मलाही तसंच वाटते कौशल. मी खूप विचार केलाय, खूप विचार केलाय मी. नाही, मला तुझ्याबद्दल आपुलकी वाटते, पण पूर्वीचं ते मात्र वाटत नाहीये. स्वतः सहवासानी वाटेल पुन्हा? नाही, तो कप्पा आता कायमचा बंद झालाय. कदाचित गरज म्हणून आपण एकत्र राहूही, सुखातही राहू, पण आनंदाने नाही राहू शकणार. मी राहीन स्वाती. माझं काय? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सानूचं काय? तिच्या करताच तर मी एवढा आग्रह करतो ना तुला. आणि तिच्यासाठीच आपण दोघांनी एकत्र राहू नये असं मला वाटतंय. अरे, तू म्हणतोयस तसं नाही, कुठेतरी मलाही तुझ्याबरोबर राहावं असं वाटतंय. काही वेगळ्या गरजा असतील म्हणूनही. आणि तू म्हणतोयस तसं कदाचित पूर्वीसारखंच मी तुझ्यात गुंतते नाही. सानूचं काय? ती कधीही तुझ्याजवळ येऊ शकणार नाही. काय बोलतेय स्वाती? ती माझी मुलगी आहे. कौशल, रक्ताच्या पेक्षा सहवासाने नाती निर्माण होतात रे. आणि तुझ्याविषयी सानूच्या मनात एक कोरडा अलिप्तपणा आहे. नाही, तुझ्याबद्दल तिच्या मनात राग असता, द्वेष असता, तर तो दूर करता आला असता. पण हा अलिप्तपणा नाही दूर करता येत रे. तुम्ही लोकांनी तोडलंय तिला माझ्यापासून. मी काल माणसात आले. तुझ्या आबांनी आणि त्या मृण्मयीनी नाही नाही ते भरवलंय माझ्याबद्दल. भीती निर्माण केली आहे सानूच्या मनात. नाही कौशल, मला व्यक्त होता येत नव्हतं, पण बोललेलं सगळं कळत मात्र होत. मृण्मयी आणि आबांनी कुठल्याही नेगेटिव्ह गोष्टी सानू समोर कधीही केल्या नाही. ओके, ठीक आहे. भूतकाळात रमण्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही. जे झालं ते झालं, पण आता आपण एक्सक्यूज मी. हॅलो, कोण? श्रीधर मराठे. हा, नाही कौशलशी बोलत होते. हां, एक मिनिट. हां, एक मिनिट कौशल, तू बस, मी येते. सा आणि हो, एक मात्र नक्की, माझ्यापेक्षा मृण्मयी तुझ्यावर जास्त प्रेम करते अजूनही.